ओम श्री राम अंबंद। मी सुनीता विरा वाघमारे मरोळ केंद्र। आता जेव्हा 2 वर्ष अगोदर लॉकडाऊन झालं त्यावेळेला ना म्हणजे घर आमचा एक छोटासा बिझनेस आहे, चहा नाश्ता आणि जेवण असं छोटंसं दुकान आहे म्हणजे, आणि त्या कामामध्ये आम्हाला इतकं आवड आहे ना की दुसऱ्यांना आपण जेवण देतो आणि त्यामध्ये खूपच आनंद असतो आणि आम्ही दोघंही चालवतो ते आणि त्यामध्ये पूर्ण त्यानंतर दोन आता जेव्हा लॉकडाऊन चालू झालं ना तेव्हा पूर्णपणे बंद झालं। बंद झाल्यानंतर आराम जो आराम मिळाला ना तो मला खूपच घातक ठरला। त्याचं असं झालं की मार्चमध्ये आपला कोरोनामुळे लॉकडाऊन झालं आणि जूनमध्ये 2 महिने पूर्ण आराम केला आणि जूनमध्ये ना मला एकाएकी ना अचानक उठायलाच येत नव्हतं। मला कमरेपासून पूर्ण माझे पाय पूर्ण गेले, चालायला नाही उठायला नाही काहीच नाही। आणि मी बोले की नाही थोडा वेळ बरं वाटेल मी जरा आराम करते, हे ह्यांचं काही लक्षात लागत नाही। हे बोलतात मी निलंबीला पाडेलकरला फोन करतो। मी म्हटलं एवढ्यासाठी कशाला कळवता, इतक्या दिवस आराम केला ना त्यामुळे मला होत असेल त्रास म्हणून रिलीज स्प्रे मारून गप्प बसले। अर्धा तास एक तास झाला तरीही माझं थांबतच नव्हतं दुखायचं, म्हणजे मी उठतच नव्हते। मग शेवटी यांनी न राहून निलंबीला पाडेलकरांना फोन केला 6 वाजता, त्यांना जी काय आहे परिस्थिती सांगितली। निलंबीला पाडेलकर म्हणाले की हिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जा जूनमध्ये 8 जूनच्या दिवशी। आणि त्यावेळेला ना कुठे म्हणजे कोरोनाचे एवढे पेशंट होते ना की कुठेही घेऊन जाण्याच्या ह्याच्यातच नव्हते, PMC मध्ये तर घेतच नव्हते। तरी पण ह्यांनी मला घेऊन गेले की चल आपण जाऊया, की माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत आणि आमचा रोजचं जो काही रोज धंदा होणार त्यातमध्ये आमचं घर चालायचं, 3-3 मुलं त्यातमध्ये पैसे पण नाही आहे म्हणून ह्यांनी BMC मध्ये नेलं। BMC मध्ये नेलं तर ते लोक बोलले की इथे फक्त कोरोनाचे पेशंट घेत आहेत, तुम्ही इथे घेऊच नका, ह्यांना ताबडतोब हलवा इथून। मग तिथून आम्ही येऊन साकीनाक्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं। तिथे नेल्यावर त्यांनी बोलले ऍडमिट करावं लागेल, कारण माझे पाय खाली जमिनीला टेकतच नव्हतं, व्हीलचेअरवरती घेऊन गेले यांनी आणि ऍडमिट केल्यानंतर लगेच सलाईन ट्रीटमेंट वगैरे सगळं चालू झालं। त्यावेळेला निलम पाडेलकर बोले मी दादांना विचारते आणि दादांनी फोनवरती फोन केला आणि मला बोलले की तुला असं काय 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 त्रास होतं, तर मी सर्व गोष्टी सांगितल्या की दादा मला अचानक म्हणजे इतक्या दिवस मी जेवण बनवणं, इतक्या जणांचं जेवण करणं वाढणं हे करणं त्यातमध्ये मला काही त्रास नाही आणि आता 2 महिने जो आराम केला तर मला अचानक उठायलाच येत नाही। मग माझं वय वगैरे विचारलं, बोले एवढं कमी वय तर असं झालंच नाही पाहिजे। तर मी म्हणलं दादा आता काय करू, तर दादा बोले तुझं औषध काय चालू आहे ना, जे काही MRI CT scan जे काय काढले ना ते रिपोर्ट पाठव, निलंबीला पाडेलकरला पाठव। त्यावेळेला मी सगळे रिपोर्ट पाठवल्यानंतर दादानी बोले जे ते औषधं चालू आहेत ना ते पण चालू राहू दे ट्रीटमेंट आणि मग आपल्याकडची औषधं घ्यावी लागतील, तर कोणाला पण पाठवतो, तू यायची गरज नाही पण कोणाला तरी पाठव मी औषधं देतो। परसिंह पण बोलले आणि सुचितादा पण बोलले। तर माझा एक नेहमीचा प्रश्न, दादा तुम्ही बोलता पण माझ्याकडे एक पैसा नाही आता। तर दादांनी मला त्यावेळेला बोलले की हे बघ पैशाची आत्ता काय गरज आहे, तुला लवकर बरं व्हायचं आहे। त्यावेळेला दादांचा भरपूर खूप म्हणजे आधार मिळाला, बोले तू पहिलं औषध घेऊन जा आणि बरं वाटल्यानंतर तू आणून देशील ही मला खात्री आहे, नंतर तू आणून दे पैसे पण आता हे औषधं घेऊन जा। त्यावेळेला हे बापू होते आणि दादांनी आणि पौरसिंह यांच्या मिळून मला ते औषधं तिकडून घरपोच मिळाली आणि ते मी चालू केली। त्यानंतर हॉस्पिटलमध्ये 3 दिवस सलाईनवरती इंजेक्शन रोज 5 इंजेक्शन रोज द्यायचे, त्याच्यानंतर मी कव्हर झाली। पण जेव्हा घरी जायचं त्यावेळेला डॉक्टरांनी बिल दिला आणि एवढे पैसे आमच्याजवळ खरंच नव्हते, कारण लॉकडाऊनमध्ये सगळं काही खर्च झालं होतं, 3-3 मुलं त्यानंतर पैसे उरलेच नव्हते आणि हे अचानक असं संकट येईल असं माहितीच नव्हतं। त्या एक बापू भक्त नगरसेवक बापू भक्त आहे, त्यांनी आमचं बिल पेड केलं। हे आम्हाला नंतर कळलं की आम्ही मुलं आमच्याकडे पैसे नाही आहेत पण कुठून तरी सोय करतो, पण मरोळ केंद्रात मध्ये इकडे तिकडे सगळीकडे सगळ्यांचं बंद असल्यामुळे सगळ्यांची परिस्थिती एवढं पैसे देण्याची नव्हती, 25,000 वर बिल झाला होता आणि मेडिसिनचं वेगळं। तर सगळ्यांनी पण दिले जे जे आहे 1,000 2,000 जे काय आहे ना ते अकाउंटमध्ये टाकून दिले त्यांनी। हे बापू भक्त आहे आमचं मरोळ सेंटरचं परिवार आहे, त्यांनी खूपच मदत केली। बापू भक्त नगरसेवक जो आहे त्याने आम्हाला पूर्ण बिल पेड केलं आणि त्यानंतर मी औषधं घेऊन दवाखान्यातून घरी निघून आले। हरिओम श्रीराम अंबंद।